आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पोलीस स्टेशन काय नवीन नसेल तुला बाबा? नवरा फरार आहे तुझा, 50 वेळा यावं लागत असेल चौकशीसाठी, खरं आहे ना? खरंच बोलायचं असेल तर मीही बोलू शकते, आणि एकदा का मी बोलायला सुरुवात केली तर तुम्हाला समोर उभं राहणंही कठीण होईल. काय बोलणार, बोलायला तोंड आहे का तुला? इतक्या वेळा नाक ठेचलं तरी तोरा बघ कसा आहे ते. बोलायला सुरुवात केली तर म्हणे, अगं आमच्या पाठीचा कणा ताठ आहे, आमच्या समोर बोलायची हिंमत आहे का तुझी? बोलणार, वेळ आली की नक्की बोलणार. अपमानाची एक एक जखम लक्षात आहे माझ्या, पण आई आहे ना, मुलांसमोर काय आणि कधी बोलावं याच भान आहे मला. भान ठेवायचं असेल तर बाबाराव खोता समोर बोलतेस याच भान ठेव. वेद बाबा ऐका, आपण जाऊया. ऐक ना, ऐक ना माझा, ऐक. अरे काय ऐकून घेऊ तुझं? ऐक तरी, भांडायची जागा आहे काही दादा? तिला सांग ना मग. अरे त्यांचं ठीक आहे, आपल्याला शोधतं काय? तू सांग मला. ऐक ना प्लीज बाबा, ऐक ना, आपण घरी जाऊन बोलूया प्लीज. हा सर, तुझ्यामुळे विनाकारण पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली मला. अरे पण त्यात चूक काय? वेदची चूक होती आई. नाही दादा, वेदची काही चूक, वेद चुकलाय. असा वेद कडे चुका होत नाही दादा. नाही नाही नाही, सहसा नाही चुका होत. अरे हो, पहिल्यांदा का होईना चूक झाली ना त्याच्याकडून. हा बाबाराव खोत आयुष्यात कुणापुढे चुकला नाही. आज पहिल्यांदा तुझ्यामुळे मान खाली घालून पोलीस स्टेशनला यावं लागलं. आणि हो, मी कायम याची बाजू घेत आलोय. तुम्ही मला सांगायची गरज नाही हा किती चांगला आहे ते. हे बघ दादा, एवढा त्रास करून घ्यायची गरज नाहीये. हे बघ, मी असा आहे, मी असाच राहणार. वेद बरोबर होता तेव्हा कौतुक केलंय मी त्याचं, चुकला तर चुकला. त्या काशा गावडीनं माझ्याशी पंगा घेतला होता, फार नांगी ठेचली मी त्याची, विषय संपला. लक्षात ठेव वेद, गावडे कुटुंब आपलं हाडवैरी आहे, त्यांच्याशी कुठलाही कसलाही संबंध ठेवलास तर याद राख. हो सर, शांतपणे घ्या, तरुण मुलाशी असं बोलाल? तू तर गप्पच बस ग, एक शब्दही बोलू नकोस. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यात माहीर आहेस तू. आहो पण तुला आणि घरातल्या सगळ्यांना शेवटची वॉर्निंग देतो, घरातल्या मुलांना लाडावून ठेवू नका. प्रमिला, माझी खात्री आहे तूच याला फूस लावलीस, तुझ्यामुळेच वाहवत चाललाय हा. बाबा सॉरी, पण आपल्या ओळखीतल्या गावातल्या मुलीसोबत कोणीतरी असं वागतंय, तिच्या भावनांशी खेळतंय तर मी फक्त बघत बसू का? हो सौरभ, सांग रे याला काय सांगितलं होतं मी. दुनियादारी बंद. आणि तू काय ठेका घेतलास का रे नलीचा? अरे टिकली आहे ती, मरू दे तिच्या कर्मानं. बाबा नका ना असं बोलू. काही चुकीचं बोलत नाही मी. अरे त्या नलीची मदत करता करता गाळात जाशील तू.
हो बाबा, पण यात खरंच नलीची काहीच चूक नाहीये. तो संकेत ज्या पद्धतीने वागत होता ते चुकीचं होत. मराठी बोललेलं समजत ना रे. या घरात मी बोलतो तेच फायनल असत. माझ्याशी वाद घालायचा नाही. आणि तुला काय नली नली करत त्या संकेत सारखी अवस्था करून घ्यायची का? डोक्यावर परिणाम करून घेऊन रस्त्यावरून फिरायचंय का? आणि अख्ख्या गावात तू एकटाच सुजाण आहेस का रे? मला सांग, गावातल्या कुणी बाजू घेतली का गावडे कुटुंबाची? कुणीही आलं नाही. अख्ख्या गावानं त्यांना वाईट टाकलंय. अरे बदनाम आहे गावडे कुटुंब. एवढा पोट तिडकीनं मी सांगतोय, तुझ्या मेंदूत काही झिरत नाही का? अख्खा गाव वेडा, तुझा बाप वेडा, आणि तूच एकटा शहाणा. अरे बस दादा, हा जरा शांत हो जरा. हा आणि इतकं बोलण्याची काय गरज आहे? गरज आहे. अरे ओ शंकर, तुला जरा जास्तच पुळका असतो ना वेदचा. त्याला जरा समजावून सांग, इथून पुढं गावडे कुटुंबाशी कुठलाही कसलाही संबंध ठेवला तर बाबाराव खोताच्या हातून असं काही घडेल ज्याची किंमत अख्ख्या घराला मोजावी लागेल. काकू नले, त्यापेक्षा तुळशीचं पान आण, माझ्या तोंडात ठेव आणि शेवटचं पाणी पाजा. वहिनी आऊ, काय बोलताय तुम्ही? हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडचं आहे माझ्या. मी पण हाडा मासाची माणूसच आहे. माझ्याही सहनशक्तीला मर्यादा आहेत. आई, अगं तुझाच आधार आहे आम्हा सगळ्यांना. आणि मला कुणाचा आधार आहे? माझा नवरा अर्ध्या वाट्यात सोडून गेला मला. आज तुझे बाबा असते तर त्या बाबाराव खोताची जीभ एवढी सैल झाली असती? आई, तू त्या खोतांचं बोलणं का मनावर घेतेस? माहिती आहे ते खूप वाईट बोललेत, पण ते हेच बोलणार, असंच वागणार हे आपल्याला माहिती आहे ना. अगं खोतांचा स्वभावच आहे तो. आणि हिचा स्वभाव असं काय करू? कशी वागते ही? तिच्या डोक्यात सतत आग धगधगत असते आणि त्या आगीचे चटके आपल्याला बसताय. आता सगळा राग माझ्यावरच काढ. हो, वेळ लागलाय ना मला तुझ्यावर राग काढायला. त्या संकेतनं विश्वासघात केल्यावर आपण त्याची कान उघडणी केली होती की नाही? वाद भांडणं झाली, सगळा विषय संपला होता. आता हे सगळं संपलंय असं वाटत असताना परत हिनं दगड कशाला मारायचा? म्हणून मी चुकले. घ्या, ऐका, हे म्हणजे स्वतःहून मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारल्यासारखं झालंय. घ्या भोगा फळ. ऋषी दादा, माझ्या डोक्यावर परिणाम झाला नव्हता संकेतला दगड मारायला. कोणी पण येणार मला वाटेल ते बोलणार, विश्वासघात करणार, माझ्या नावाची बदनामी करणार का? माझ्या कॅरेक्टर बद्दल काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. तू तरी कशाला वाद घालतेस? वाद घालायचा संबंधच येत नाहीये इथे. मी तिकडी आहे म्हणून कोणी पण लाथडून नाही जाणार मला. माझा स्वाभिमान नाहीये. नलिया अगं शांत होतो. दादा, आईला सगळं माहित असणार, ती मला कसं चुकीचं ठरवते? हो, बाकी सगळी चुकीची ही फक्त बरोबर. आई अगं तू तरी शांत हो. हे तुझ्या बहिणीला सांगायचं, प्रत्येक वेळी आलेला कार्य करायलाच पाहिजे. एक शब्द खाली पडू देते का बघ माझा? हो, पण व्हायचंय ते घडून गेलंय, आता आणखी वाद कशाला? घडून गेलं म्हणजे संपलं सगळं.
आज हिच्यामुळं घरापर्यंत पोलीस आले. ऋषी सांग तिला मला हे परत चालणार नाही. बापाच्या वळणावर गेली आहे ती. त्यांच्या पण मागे सतत पोलीस असायचे. वहिनी मी संकेतची अवस्था बघितली. खूप भयानक. त्याचा घाबरलेला भेसूर चेहरा, त्याची तकमक वेड्यासारखं करत होता. दिसेल त्याच्या पाया पडत होता आणि प्रत्येकाला म्हणत होता, मी नलीला फसवणार नाही, मी तिकडीला फसवणार नाही. कसं आहे शंकर, अविचारी माणसं माच करतात. पैसा आणि तारुण्याच्या मस्तीत इतर लोकांच्या आयुष्याशी मनाशी खेळतात. किड्या मुंग्यांसारखं चिरडून टाकतात त्यांना. मग त्या जागी बाबाराव खोत असो नाहीतर संगीत, मग नियतीच्या मनात जे असतं ते त्यांना भोगावं लागतच ना. नलीच्या स्वप्नांशी खेळताना त्या संकेतने तिच्या मनाचा विचार केला का? खेळला तो तिच्या मनाशी. ती तिकडी म्हणून निर्लज्जपणे व्यभिचार करायचा आणि दोष तिकडीला द्यायचा. संकेतच्या आयुष्यात तिकडी आली म्हणून तो वेडा झाला असं पसरवत आहे ती माणसं. पण त्याला हे सगळं त्याच्या दुर्गुणांमुळे भोगावं लागतंय हे हा समाज मान्य नाही करणार. स्वतः हवं तसं वागायचं आणि खापर तिकडीवर फोडायचं. का तर ती अपशकुनी अशा बोंबा मारायच्या. मला मारून पुरण्यात आलं असं काय पाप केलं होतं रे मी? कोण बरबाद झालं माझ्यामुळं? आणि ती नली, तिची काय चूक आहे? तिने विश्वासच ठेवला ना संकेतवर, मग विश्वासघात कोणी केला तिचा? ती काय बेवारसपणे रस्त्यावर पडली आहे का तिकडी म्हणून? स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी वापर करणार तिकडीचा आणि ती पूर्ण झाल्यावर तिच्या जीवावर उठणार. शंकर लक्षात घे, हा संकेत बाबारावची आवृत्ती आहे. म्हणून तू संकेतला धडा शिकवला. आणि अशा वृत्तीच्या माणसांना मी धडा शिकवणार. जिवंतपणे मला ते शक्य नाही झालं. तिकडीच्या वाटेला जाणाऱ्या राक्षसांचा मी आता कणाच मोडणार आहे. बाबाराव तोंड वर करून म्हणतो, नलीची म्हणजे तिकडीची सावली पडायला नको हो त्यांच्या वाड्यावर. सांगत्या बाबारावला गोदा तिकडीच होती. पण प्रामाणिकपणे नांदली ना खोतांच्या वाड्यात, तिच्यामुळे जगता येत असते, म्हणूनच सुखात लोळता येत असते. जन्माला येणारा प्रत्येक जीव हा वरच्याच्या मर्जीने. तीन बहिणींनंतर जन्माला येणारा मुलगा हा अपशकुनी नसतो. तर मग तीन भावांनंतर जन्माला येणारी मुलगी ही तिकडी कशी? ही सगळी अंधश्रद्धा आहे, खोटा समज आहे. आणि तिकडीला त्रास देणाऱ्याला मी आता सोडणार नाही. आणि हीच अंधश्रद्धा मला पुराव्यांसकट नष्ट करायची आणि ती मी करणार. आज भावनेच्या भरात माझ्या तोंडातून निघून गेलं. म्हणतात ना सत्य फार काळ लपत नाही, ते पचायला कठीण असत पण ते बदलताही येत नाही. ते स्मगलर होते पण सराईत गुन्हेगार नव्हते. पण एक वाईट गुण 10 चांगल्या गुणांची माती करतो ना, तसच बरेचदा त्यांच्या माग पोलीस असायचे. त्यांच्या मागचा पोलिसांचा ससेमीरा सुटावा, त्यांना चांगलं सन्मानानं आयुष्य जगता यावं,
म्हणून मी त्याला खूपदा सांगितलं हे स्मगलिंग सोडा म्हणून. मी खूप प्रयत्न केले पण त्यांनी माझं कधी ऐकलंच नाही. नलीच्या बादशाच्या दिवशी अचानक पोलीस आले. त्या दिवशी ते जे पळून गेले ते इतक्या वर्षात कुणालाच दिसले नाही. पण आई कधी एखादा फोन. एखादा फोन नाही, निरोप नाही. काशीराम गावडेच्या नावाचं कुंकू हे जे कपाळावर घेऊन मिरवतीये ना मी, त्या कुंकुवाची फार मोठी किंमत मोजलीये मी. स्मगलरची बायको, फरार तस्कराची बायको असे किती अपमान पचवलेत मी. पावला पावलावर काट्यासारखे रुतणारे शब्द सहन केलेत मी. तिरस्कार घृणा सहन करायची सवयच अंगवळणी पडली. जे सगळं मी सहन केलंय आणि अजूनही करतीये ते तुम्हाला याची झळ लागू नये म्हणून. सगळं तुमच्यापासून लपवायचा मी आटोकाट प्रयत्न केला पण शेवटी सत्य बाहेर आलंच. आई म्हणजे बाबा स्मगलर होते म्हणून त्यांच्या मागावर पोलीस होते ना. म्हणजे बारशाच्या दिवशी बाबा पळून गेले कारण पोलीस त्यांना पकडायला आले होते. खरंय ना आई हे? अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी माझ्या माथी हे कापर फोडून टाकलं कि मी तिकडी म्हणून जन्माला आले आणि बापाच्या गळ्याचा फास बनले. मी अपशकुनी आहे असं बोलून लोक तर मोकळी झाली. आई तुला सगळं खरं माहित असताना सुद्धा तू मलाच दोष देत होतीस. आई बाकीच्यांना जे वाटत तुलाही तसंच वाटत का? आई मला कळतंय तू रागावली असती. त्याची कारण कधी समजून घेणार? किती वर्ष त्यास चुका करत राहणार आहेस? म्हणजे मीच चुकलो? हो चुकलास. सुना घरात यायची वेळ झाली. तरुण मुलांशी वागायची तुझी पद्धत बरोबर नाही. हा आता वेद कधी उलट उत्तर देत नाही पण त्याच्यावर इतका आरडा ओरडा दमदटी करणं शोभत का तुला? त्याला कारण ही तशीच आहेत आई. इतकी वर्ष हे घर मी अशुभ सावटापासून वाचवलं. पण एखादी गोष्ट आयुष्यातून कितीही दूर करा, कितीही संपवण्याचा आटापिटा करा, ती गोष्ट येतेच जवळ. कशीबशी एक तिकडी आयुष्यातून दूर केली होती. जरा कुठे सुटकेचा श्वास घेतोय तर दुसरी तिकडी हजर डोळ्यासमोर आयुष्याची माती करायला. म्हणजे नलिनी गावडे? तीच. काशा गावडेची अपशकुनी पोरगी. नानानं स्पष्ट सांगितलं आई, गोदा नलीची पाठराखण करतीये. म्हणजे नली नक्कीच
खोतांच्या सुखाला, वैभवाला, शांतीला सुरुंग लावणार. अरे पण वेदला त्यासाठी अडवायला नको त्याला. अगं किती वेळा मी त्याला सांगितलं, प्रेमानं सांगितलं, शांततेत सांगितलं, वॉर्निंग दिली, त्या नली गावडेपासून लांब राहा. नाहीच, एखाद्याचं वाईट होणार असलं तर त्याला दुर्बुद्धी सुचते ना, तसं झालंय त्याच. तो नलीकडे खेचलाच जातोय. ती म्हण माहिती आहे ना तुला, जितकं दाबाल तितकंच उसळेल. तू ज्या प्रकारे वेदशी वागलास ना, ती पद्धत योग्य नाही. आई अगं, आपला बाप एखादी गोष्ट चार वेळा समजावून सांगतोय तर ती ऐकणं हे मुलाचं कर्तव्य नाही का? मला सांग, उद्या ती दुसरी तिकडी नली जर आपल्या डोक्यावर बसली तर आपल्याला सुखानं जगता येईल? जे गोदाच्या बाबतीत झालं तेच नलीच्या बाबतीत होणार नाही का? गोदा बद्दल असं का झालं? तुला माहितीये ना, गोदा तिकडी होती, अपशकुनी. त्या गोदानं तुझं काही नुकसान केलं का? का आपल्या घराचं काही नुकसान केलं? हा, आता तिच्या आईनं आपल्याला खोटं बोलून फसवलं इतकंच. तू गोदाची वकिली करतेस का ग? सत्य सांगते बाबा, स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी आपण खोट्यांचे डोंगर उभे करतो. प्रत्येक समुद्राच्या लाटेवर वाळूचे किल्ले नष्ट होतात, आणि तसेच हे खोटे भ्रम एका क्षणात नियती मिटवते. कधीतरी स्वतःशी खरं बोलावं बाबा. एका तिकडीला, गोदाला तू फसवलंस, तिचा विश्वासघात केला, तिच्यावर लांछन लावलीस, छळलंस रे तिला, तू छळलंस. हो, आता दुसरी तिकडी येते. जे पेराल तेच उगवतं बाबा. नलीच्या रूपात गोदा. दैव आणि नशिबावर आपला अधिकार गाजवण्याची ताकद माणसात नसते. नियतीचा फेरा आहे हा, आणि मला नाही वाटत हा फेरा पूर्ण होण्याआधी थांबेल. सावध राहा बाबा.